सलाम लनो, आज अपन बघूया विजय मराठी दिवस 33वा। यामध्ये आपल्याला बघायचं आहे चित्रावरून लेखन कसं करायचं, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। फक्त आपल्याला या ठिकाणी उजळणी करून घ्यायची आहे। ऐकलेल्या किंवा मनातल्या गोष्टी स्वतःच्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे चित्र, शब्द, वाक्यांद्वारे लिखित स्वरूपात अभिव्यक्त करतात। या ठिकाणी चित्र दिलेलं आहे, बघा या चित्रामध्ये काय काय दिसते। नदी दिसते, मुलं नदीमध्ये आंघोळ करतायत, या स्त्रिया नदीवर कपडे धुत आहेत, काही लोक वापरण्याचं पिण्याचं पाणी भरून नेत आहेत, बरोबर आहे, काही लोक टॉयलेट करत आहे या ठिकाणी नदीच्या किनारी बसून। दिसते का तुम्हाला, इथे घराचं सांडपाणी, टॉयलेटचं पाणी नदीमध्ये सोडलेलं आहे, घाण पाणी, टँकर मधलं घाण पाणी ते सुद्धा नदीमध्ये सोडलेलं आहे। आता या घाण पाण्यामध्येच हे मुलं आंघोळ करतायत, या स्त्रिया या ठिकाणी कपडे धुत आहेत, याच नदीमधलं पाणी लोक वापरण्यासाठी पिण्यासाठी घेऊन जात आहेत, असं हे चित्र आहे। मग चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसलं, घर आहेत, लोक आहेत, स्त्रिया आहेत, मुलं आहेत, टँकर आहे, झाड झुडप आहेत, नदी आहे, हो ना। मग या गोष्टींची यादी आपल्याला करता येईल। नंबर एक नदी, नंबर दोन नदी काठी घर आहेत, नंबर तीन घरातील सांडपाणी, नंबर चार टँकर, नंबर पाच खेळणारी मुले, नदीत खेळणारी मुले किंवा नदीत पोहणारी मुले, नंबर पाच नदीवर कपडे धुणाऱ्या स्त्रिया, नंबर सहा नदीमधील पाणी वापरण्यासाठी पिण्यासाठी घेऊन जाणारे लोक, नंबर सात प्रातर्विधी करण्यासाठी बसलेले काही लोक नदीच्या काठी, बरोबर, हे सर्व घाण पाणी नदीमध्ये सोडल्या जाते आणि त्याच घाण पाण्यामध्ये नदीच्या किनारी जे गाव असते ते गाव त्यामधलंच पाणी पिण्यासाठी वापरण्यासाठी घेऊन जातात। मग या चित्रावर आधारित तुम्हाला चार पाच ओळी लिहिता येतील। या चित्रामध्ये नदी दिसत आहे, नदीमध्ये घरामधील वापरण्याचं पाणी, टॉयलेटमधील वापरण्याचं पाणी सोडलं जात आहे, टँकरमधील घाण पाणी सोडलं जात आहे, या घाण पाण्यामध्ये मुलं पोहत आहेत, काही स्त्रिया त्याच नदीवर कपडे धुत आहेत, काही लोक त्याच नदीमधील पाणी वापरण्यासाठी पिण्यासाठी घेऊन जात आहेत, काही लोक प्रातर्विधी करण्यासाठी टॉयलेट करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले दिसत आहेत, असं तुम्हाला वर्णन करता येईल। ठीक आहे, मग या चित्रावर आधारित तुम्हाला काय करायची आहे, यादी बनवायची आहे। चित्रात तुम्हाला काय काय दिसलं, यादी बनवल्यानंतर ते दोन रेघीच्या वहीमध्ये लिहायची आहे। यादी बनवून झाली, दोन रेघीच्या वहीत लिहा, त्याचा फोटो मला पाठवा। मग त्या यादीवर आधारित तुम्हाला चार पाच ओळी, पाच सहा ओळी लिहायच्या आहेत तुमच्या स्वतःच्या शब्दात, चालेल। पुढे हे बघा, हे चित्र आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, पाठ्यपुस्तक पान क्रमांक 12 वरचा। बघा बरं, मग आता इथे काय काय दिसते चित्रामध्ये, चित्र मोठं करतो। हिरा बाग आहे, बरोबर,
हिरा बागेच्या बाहेर एक केळीवाल्याची गाडी आहे. केळीवाला दिसतोय काका बागेमधनं फिरून घराकडे निघाले. हा मुलगा केळी खाऊन केळाच्या साली त्याच ठिकाणी टाकतोय. इथे झाडाच्या बाजूला कचरा कुंडी दिसते. बरोबर. मग आपल्याला 3-4 ओळीत माहिती लिहायची आहे. तुम्हाला लिहिता येईल याआधी सुद्धा मी हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. चित्रातील माणसे काय करीत आहेत ते लिही. चित्रामधले माणसं काय करत आहेत. काका बागेतून फिरून घरी जात आहेत. नाहीतर मग सुरुवात अशी करा. हिरा नावेच्या बागेजवळ एक केळीवाल्याची गाडी दिसते. बागेतनं फिरून काका घरी जाताना दिसत आहेत. एक मुलगा केळी खाऊन साली तिथेच टाकतोय. गाडीच्या बाजूला कचरा कुंडी दिसते. चला तुम्हाला एवढं जरी वर्णन करता आलं पुष्कळ आहे. ओके बर. या ठिकाणी चित्रातील समजा लोकांना नावं द्यायची आहेत. मग कसं द्याल. काकाला नाव द्या. काय नाव द्याल. जे तुमच्या बाजूला कुठले काका राहत असतील ऑटोवाले काकाचं नाव कोणाचे नाव या काकांना द्या. हात समजा इथे वंश हे तुमचं नाव द्या. किंवा तुमच्या मित्राचं नाव द्या. परिसरामधले मित्र वर्गामधले मित्र. हा केळीवाला आहे. केळीवाल्याला एक वेगळं नाव द्या. देता येईल. जेव्हा तुम्ही हे लेखन कराल 2-4 वाक्यामध्ये तेव्हा त्याला नाव द्यायचं. देता येईल. आता चित्रातली माणसं काय काय करतायत या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. चित्रामधले माणसं काय काय करतायत. बघा बरं. शाळेमधला पिऊन शाळेची घंटा वाजवताना दिसतोय. किंवा मग असं लिहायचं चपराशी घंटा वाजवतायत. किंवा मग राजू काका शाळेची घंटा वाजवतात. बरोबर. ताई कपडे वाळू घालत आहे. दीदी सायकलनी शाळेत जात आहे. लिहिता येईल तुम्हाला. पालकांनी थोडी मदत करायची मुलांना. या ठिकाणी चित्रातील व्यक्तींना परिचित व्यक्तींची नावे देण्यास सांगावी. चित्रावरून छोटी गोष्ट लिहिण्यास सांगावी. आता परिचित व्यक्ती यांना नाव द्या. राजू काका केळं विकतायत. बागेच्या बाहेर राजू काका केळं विकताना दिसतायत. बागेमधून फिरून झाल्यानंतर काका घरी जाताना दिसतायत. आता इथे तुम्ही नाव द्या. श्यामराव काका श्याम काका किंवा आजोबा. मग आपण त्यांना नाव घेऊन कधीच म्हणत नाही आजोबा म्हणतोय. मग आजोबा बागेतून फिरून घरी जाताना दिसतायत. इथे वंश केळी खातोय आणि केळाच्या साली तिथेच टाकतोय. राजू काकाच्या गाडीच्या बाजूला कचरा कुंडी दिसते. राजू काकाच्या गाडीवर छान पिकलेली केळी दिसतायत. ती केळी बघून माझी सुद्धा केळी खायची इच्छा होते. तुम्हाला लिहिता येईल. एक छोटी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी तयार करता येईल. तुमच्या भाषेत लिहा. तुमच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. मग ते लिहिलेली गोष्ट मला पाठवा. लिहिलेली गोष्ट मला पाठवा. ठीक आहे. करता येईल. इथे नाव द्यायची आहेत. सॉरी. चित्रातील माणसे काय करीत आहेत या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला नावं द्यायची आहे. इथे सुद्धा तुम्हाला यादी बनवायची आहे. यादी बनवून झाली की त्यावर आधारित 4-5 ओळी लिहायची आहे. ठीक आहे. सर्व
स्वाध्याय सोडून झाला की मला पाठवा, तुम्ही काय लिहिलं काय नाही ते मला दाखवा. पुढच्या विषयाकडे जाऊया. इंग्लिश डे 33. आज आपल्याला शिकायचं आहे टॉक अबाउट युअर फॅमिली. हे सुद्धा आपण शिकलोय दुसऱ्या वर्गात असताना. माय ब्रदर नेम, माय सिस्टर नेम, माय मदर नेम, माय फादर नेम, व्हॉट इज युअर फादर नेम, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर मदर नेम, व्हॉट इज युअर अंकल नेम, व्हॉट इज युअर ग्रँड मदर नेम, ग्रँड फादर नेम, व्हॉट इज युअर टीचर नेम, व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम. आपण विचारतो ना का रे तुझ्या मित्राचं नाव काय आहे, मग हेच इंग्लिशमध्ये विचारायचं. दादालाही समजा विचारायचं आहे, तुमच्या दादाचं नाव विचारायचं आहे, मग तुम्ही कसे विचाराल? मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज युअर ब्रदर नेम, तुम्ही सांगताना कसं सांगाल? मग माय ब्रदर नेम इज राजेश, या प्रकारे. ठीक आहे. मग आपण इयत्ता दुसरी मध्ये असताना हे पेज शिकलेलो आहोत, 4.9 लेट स्पीक, पेज नंबर 62. व्हॉट इज युअर फादर नेम, हा मुलगा विचारतो या दीदीला. काय सांगते दी? माय फादर्स नेम इज जयेश. इथे बघा, ब्रदर हे सिस्टर, भाऊ बहीण, ग्रँडफादर आजोबा, ग्रँडसन नातू, फादर बाबा, मदर आई, सन मुलगा यांचा दोघांचा, डॉटर मुलगी दोघांची. ठीक आहे. काका मामा मामी यांना आपण अंकल अँड आंटी म्हणतोय, बरोबर आहे. मग तुम्ही आपसात ही प्रॅक्टिस करायची आणि ते कन्व्हर्सेशन मित्रासोबत करायचं. आता या ठिकाणी राईट द फर्स्ट लेटर ऑफ देअर नेम ऑर यू कॅन राईट होल नेम. कोणाचं? आज युअर फ्रेंड्स नेम ऑफ देअर रिलेटिव, फ्रेंड्स, नेबर, टीचर, डॉक्टर. तुम्ही जे काही प्रश्न विचारला तुमच्या मित्राला, आईला, बाबाला, मग समजा तुम्ही आईला विचारलं व्हॉट इज युअर फादर नेम, मग आईने काय सांगितलं? मग लिहायचं व्हॉट इज युअर फादर नेम. आईच्या बाबाचं नाव काय सांगितलं आईने, विथ स्पेलिंग किंवा फर्स्ट लेटर लिहिलं तरी चालेल. या ठिकाणी अपेक्षित काय आहे? राईट द फर्स्ट लेटर ऑफ देअर नेम. किंवा यू कॅन राईट होल नेम. आईला स्पेलिंग विचारायचं. व्हॉट इज युअर फादर नेम, सेकंड क्वेश्चन तुम्ही आईला विचारला, मग काय आन्सर आलं? व्हॉट इज युअर सिस्टर नेम, व्हॉट इज युअर ब्रदर नेम. ठीक आहे, हे झालं आईचं. मग बाबांना विचारा, एका कागदावर लिहा. मग पप्पा तुम्हाला विचारतील, मग तुमचं लिहा. तुम्ही मित्राला विचारा, मित्राचं लिहा. कोणाचं? एकाचं लिहून मला पाठवा. या ठिकाणी बघा, डू द कन्व्हर्सेशन विथ युअर फ्रेंड्स. या ठिकाणी बघू आपण. हॅलो, आय एम मधुर, आय एम 7 इयर ओल्ड, माय फादर्स नेम इज मकरंद, माय मदर्स नेम इज माधवी, आय हॅव अ सिस्टर, हर नेम इज मयुरी. हॅलो, आय एम मधुर. आता या मधुरच्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं नाव टाका. आय एम 7 इयर ओल्ड, सर्वांचं सेम राहील. माय फादर्स नेम इज, या ठिकाणी तुमच्या पप्पाचं नाव लिहा.
माय मदर्स नेम इज या ठिकाणी आईचं नाव लिहा. आय हॅव अ सिस्टर, सिस्टर नसली तर मग काय लिहायचं, आय हॅव अ ब्रदर. ओके, मग ब्रदरचं स्पेलिंग या ठिकाणी दिलेलं आहे, हे बघा, ब्रदर सिस्टर. मदर फादर याप्रमाणे. ओके, मग समजा आय हॅव अ सिस्टर, मग हर नेहमी तिचं नाव लिहायचं या ठिकाणी. इथे मयुरी आहे म्हणून आपण मयुरीच लिहायचं असं नाही. ओके, करता येईल करा आणि मला पाठवा. ओके, नेक्स्ट पेज, गणित, दिवस 33वा. या ठिकाणी शिकायचं आहे आपल्याला लांबी मोजूया. लेट्स मेजर लेंथ. अप्रमाणित लांबीच्या एककाने वस्तूची लांबी मोजणे. अप्रमाणित म्हणजे बोटांच्या सहाय्याने, पावलाच्या सहाय्याने, हाताच्या सहाय्याने किंवा एखाद्या काडीच्या सहाय्याने, आपण दोऱ्याच्या सहाय्याने आपण लांबी मोजू शकतो. समजा तुमची पेन्सिल किती लांब आहे, तुम्ही बोटांच्या सहाय्याने मोजून सांगाल, सर माझी पेन्सिल 8 बोटांची आहे. एखादा मुलगा म्हणेल, सर माझी पेन्सिल 4 बोटांची आहे. एखादा मुलगा म्हणेल, सर माझी पेन्सिल 10 बोटांची आहे. बरोबर आहे. अप्रमाणित एकक म्हणजे आपण जसं आता स्केलवर मोजतोय, स्केलवर सेंटीमीटरचे माप दिलेले असतात एका बाजूला, दुसऱ्या बाजूला इंच असते, ते झाले प्रमाणित एकक. अप्रमाणित एकक म्हणजे काय, बोटांनी मोजणे, दोरीने मोजणे, काडीने मोजणे, पाऊल, आपले जे पाऊल असते पायाचं त्याने मोजणे किंवा वीतीच्या सहाय्याने मोजणे. ठीक आहे, मग बघूया, थोडे आठवूया. खालील प्रत्येक गटातील लांब वस्तूच्या चौकटीत अशी खून कर. आता लांब कोण आहे या दोघांमध्ये, ही पेन्सिल लांब वाटते की ही पेन्सिल लांब वाटते, ऑब्व्हियसली ही वाटते म्हणून या ठिकाणी राईट करायचं आपल्याला. ठीक आहे, नंतर हे दोन एरो बघा, कुठला लांब वाटतोय, हा इथे, हा पुढे, या ठिकाणी लॅडर दिलेली आहे, लॅडर मध्ये कुठली मोठी वाटते, लांब वाटते ही. ओके, मला हाताची बोटे, हाताची वीट, हात, पाऊल यासारख्या अप्रमाणित लांबीच्या एककाने वस्तूची लांबी मोजता येते आणि अंदाज बांधता येतो. करून पाहायचं. आता या ठिकाणी मागच्या वर्षी आपण जे शिकलोय, इयत्ता दुसरी, पेज नंबर आहे 58. लेट्स मेजर लेंथ. या ठिकाणी यश वॉन्ट टू स्टडी टेबल इन हिज रूम. त्याला त्याच्या रूम मध्ये स्टडीचा टेबल आणायचा आहे अभ्यास करण्यासाठी, स्टडी टेबल म्हणतात त्याला. विथ अ स्टिक ही मेजर द लेंथ ऑफ वॉल. बघा, त्याच्या काळीने त्याने टेबलची जागा मोजली आहे, त्याला या इथे टेबल ठेवायचा आहे. ही मेजर द लेंथ ऑफ वॉल वेअर द टेबल वॉज टू बी प्लेस्ड. इथे तो टेबल ठेवणार आहे, इथे त्यांनी ते लेंथ मोजली. इट वॉज 4 स्टिक अँड अ लिटिल मोर. बघा, 4 स्टिक भरल्या, त्यांनी जी काडी घेतली, काठी घेतली, 1, 2, 3, 4 आणि लिटिल मोर, थोडी जागा आणखी शिल्लक राहिली आहे. म्हणजे त्याला टेबल किती मोठा आणायचा आहे, त्याने मोजलेल्या काठीच्या सहाय्याने. किती काठ्या, 1, 2, 3, 4. अंडरस्टूड? मग तो दुकानामध्ये जाईल आई बाबांसोबत. आता दुकानामध्ये पुष्कळ लांबीचे टेबल असतात, वेगवेगळ्या लांबीचे असतात, बरोबर. मग इथे त्याने जी काठी घेतली होती त्या काठीद्वारे जर मोजलं तर इथे 2 स्टिक भरतायत, इथे 3 स्टिक, इथे 4 स्टिक, इथे 5 स्टिक. आता तो विचार करतोय, व्हिच टेबल शुड आय बाय, कोणता टेबल घेणार रे तो. इथे काय होतं, किती काड्या भरल्या, 4. मग 4 कुठे आहे लिहिलंय, इथे आहे.
याचा अर्थ त्याला हा टेबल घ्यावा लागेल, म्हणजे त्याच्या रूममध्ये हा टेबल व्यवस्थित त्याला ठेवता येईल. बरोबर. बरं, हे त्यानं की स्केलनी मोजलं होतं काय? नाही, अप्रमाणिक एककाने मोजलेलं होतं काठीच्या साह्याने. बरोबर आहे. नंतर या ठिकाणी वर्गातील मुलांना तोरण करायचं आहे दरवाज्याला या ठिकाणी. मग अंदाजाने आपल्याला किती दोरा घ्यावा लागेल? आपण काय करणार, इथून तर इथपर्यंत दोरा घेणार आणि मग इथे थोडस अंतर सोडणार, आणखी आणखी थोडा जास्त धागा इथे घेणार गाठ पाडून बांधण्यासाठी इथे. मग आपण काय करणार, इथून तर इथपर्यंत बरोबर दोरा मोजणार आणि तो तोडून टाकणार तिथून, आणि मग तो सुईमध्ये ओवून बरोबर छान तोरण तयार करणार. मग हे काय आपण मोजून करत असतो का? अप्रमाणित स्केल पट्टी घेऊन मोजतो का? इतके सेंटीमीटर धागा घ्यायचा आहे आपल्याला, अंदाजाने तो धागा घेऊन आपण बरोबर तोरण बनवतोय. तुमच्या घरी दिवाळी असते, दसरा असते, तोरण बनवता तुम्ही, किंवा मग देवासाठी हार बनवता, मग आपण काय ते मोजून घेतो का? नाही, आपण फक्त अंदाज बांधतोय की हा फोटो इतका मोठा आहे, मग या फोटोला आपल्याला असा हार तयार करायचा आहे तर दोरा किती लागेल अंदाजाने घेतोय. बरोबर आहे. किंवा फोटोचं माप घेऊन घेतोय, त्यासाठी आपल्याला सेंटीमीटरने मोजावं लागतं का की हा फोटो इतका सेंटीमीटर आहे म्हणजे मग आपल्याला धागा 10 सेंटीमीटर घ्यावा लागेल? नाही, अंदाजाने घेतोय. त्याला अप्रमाणित एकक म्हटलं जाते. ठीक आहे. मग मला हाताची बोटे, हाताची वीट, हात, पाऊल यासारख्या अप्रमाणित लांबीच्या एककाने वस्तूची लांबी मोजता येते आणि अंदाज बांधता येतो. समजलं असेल तर तुम्हाला इथे राईट चुकून करता येईल. ओके, पुढच्या पेजवर जाऊया. या ठिकाणी तुमच्या घरातील टेबलाची व कपाटाची लांबी ली. इथे तुमचं नाव, विद्यार्थ्याच्या समजा अंदाजे विता किंवा प्रत्यक्ष मोजून विता. वीत म्हणजे काय? अंगठा आणि पहिलं बोट किंवा मधलं बोट, या दोन बोटामध्ये जेवढं अंतर आहे जमिनीला लावल्यानंतर त्याला वीत म्हणतात. किंवा मग या ठिकाणी विता लिहिलाय म्हणून विता घ्यायचं असं नाही. काठी घ्या, एक तुम्हाला छोटी काठी घेता येईल, त्या काठीच्या साह्याने मोजा. ओके, मग तुमच्या घरी जो टेबल आहे त्या टेबलाचं माप लिहा. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या लांबीचे टेबल असणार, कोणाचे 4 विता येणार, कोणाच्या 5, कोणाच्या 2, कोणाच्या 3, हो ना? लिया बरं. मग या ठिकाणी असा डबा बनवा आणि तुमच्या घरामधला कपाट आणि टेबलाची लांबी मोजा. पालकांनी मुलांना मदत करावी हे अपेक्षित आहे. या ठिकाणी इथे एक लिंक दिलेली आहे, बघा त्यामध्ये काय दिलेलं आहे. आणखी अभ्यास नेक्स्ट. तुमच्या घराच्या दरवाज्यासाठी तोरण बनवण्यासाठी किती दोरा लागेल अंदाज करा. तुम्हाला आताच सांगितलं किती दोरा लागेल, तो मग तुमच्या पेन्सिलद्वारे मोजा की सर माझी पेन्सिल इतकी लांब आहे. मग माझ्या पेन्सिलने मोजले तर 10 पेन्सिल दोरा लागेल. किंवा वीतीच्या साह्याने मोजा, किंवा एखादी काठी घ्या त्या काठीच्या साह्याने मोजा, पेनाच्या साह्याने मोजा अंदाजे. ओके, नंतरचं तुम्हाला काम दिलेलं आहे आई बाबा समवेत, म्हणजे आई बाबांसोबत इमारत बांधकाम चालू असेल त्या ठिकाणी जाऊन मापे कशी व कोणत्या साधनाने घेतात ते पहा व निरीक्षण करा. हे झाले आता जिथे आता इमारत बांधतात त्या ठिकाणी मीटर पट्टी, इंच, सेंटीमीटर याद्वारे माप घेतात. परंतु ते कशाद्वारे मोजतात, ते मीटर पट्टी कशी असते, आपण टेलरकडे जातो शिंप्यांकडे, शिंपीकडे, मग त्यांच्याकडे गेल्यानंतर तो आपले कपडे बरोबर मोजून कसे बरोबर माप घेतोय, हो ना? बाबांचे कपडे शिवायला टाकतात बाबा, मग तो टेलर कसे माप घेतोय? ते मीटर पट्टी तुम्ही बघितलेली आहे का? याचं निरीक्षण करा. तुमच्याकडे मीटर पट्टी असेल, घरी जर मशीन असेल कपडे शिवायची, घरी नक्कीच मग
मीटर पट्टी असायला पाहिजे, मग आई बाबांकडून ते समजून घ्यायचे, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला घरच्या वस्तू ची लांबी मोजता येते पावलाद्वारे, हाताने, विटीने, काठीने, पेनाने, पेन्सिलने जर करता येत असेल तर मग सर्व मला समजले. आणखी तुम्हाला मदतीची गरज वाटत असेल आई बाबांची सरांची तर मग राईट, अदरवाईज या ठिकाणी आपल्याला क्रॉस करायचं आहे. सर मला हे समजलं, मला टेबलाची लांबी मोजता येते हाताद्वारे, काठीद्वारे, पेन्सिलद्वारे, माझ्या घरच्या दरवाजाची सुद्धा लांबी मोजता येते, तर मग या ठिकाणी खुली मारावं लागेल. ओके, मग दिलेला होमवर्क, दिलेला स्वाध्याय पूर्ण करा, आपल्या ग्रुपला पाठवा. चला थांबूया या ठिकाणी.